करण भाऊ आएंगे ऐसा उम्मीद है आपको। हवा तो चिवचिंदी असल्यासारखी आहे। भाषण चालायचे जाहीररित्या 5 नाही 15 नाही तर 17 दारू दुकान आम्ही खोलू। तुम्ही दुकानदार माणूस आहात। अरे बरं, म्हणजे सेफ चाललेलं कधी चांगलं, कारण सगळेच पक्ष इथंच येतात खरेदी करून। ऐतेशा मालिके तरफ चल रही है। बेस्ट कॅन्डिडेट हा करण देवतळे असू शकतो असं मला वाटतं। मेरे हिसाब से ये आएंगे अपने कमल वाले। ऐसा लगता है कि अनिल भाऊ आने चाहिए। वो बहुत मतलब बहुत विकास करते हैं। वन साइड काहीच नाही होऊ शकत। एक सभ्य आले सुशिक्षित उमेदवार या ठिकाणून निवडून यायची दाट शक्यता आहे। एकच आहे, एक सुशिक्षित उमेदवार आहे करण देवतळे, दुसरा आहेच कोण। नमस्कार मंडळी, मी जगदीश अनकवर टॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। आज आपण आलो आहोत परोरा भद्रावती मतदारसंघातील भद्रावती येथे। इथली काय हवा आहे, लोक कुणासोबत जाणार आहे, कुणाला मतदान करणार आहे, कोण त्यांच्या आवडीचा नेता आहे, आपण सगळं बघणार आहोत आणि ऐकणार आहोत त्यांच्या तोंडात। भद्रावती में हवा तो अभी सब बहुत सारे लोग खड़े हैं, है कि नहीं। अभी हवा का कुछ बोल सकते नहीं अपन, मगर करण भाऊ आएंगे ऐसा उम्मीद है अपने को पूरी। आपको क्यों लगता है कि करण भाऊ के साथ आप जाओगे? करण भाऊ अच्छा आदमी है, पहले चुनाव में खड़ा है। उसके पिताजी 5 बार चुन के आए हुए इंसान है और उनका अच्छा व्यवहार था, सबसे हिल मिल के रहते थे वो। इसलिए ऐसा है कि नवा युवा लड़का है, उसको एक बार चुन के लाना चाहिए। सहाय मध्ये कुठे असं झुकता सध्या तरीच्या परिस्थितीमध्ये लेवल मध्ये आहे, तर त्याच्यामध्ये आता शेवटच्या क्षणी कोण समोर निघून चालले जाईल याचा सध्या तरी। करण भाऊ नवीन आहे हे म्हणण्यापेक्षा करण भाऊंचे वडील जे होते आदरणीय संजयजी देवतळे यांच्या नेतृत्वात त्यांनी भरपूरसे इलेक्शन पाहिलेले आहे। त्यांनी लोक म्हणतात की त्यांना अनुभव नाही, पण त्यांच्या नेतृत्वात त्यांनी जेव्हा त्यांच्या वडिलांचे जे इलेक्शन झाले, त्यांनी जे कार्य केले, त्यांनी जे विकास केला, त्या विकासाचा त्यांचा अनुभव आहे। आता आपण आलो जुना बस स्टँड जवळ। इथल्या लोकांचे काय मत आहे या निवडणुकीला घेऊन, कुणासोबत जाणार आहे चला ऐकून घेऊ। दादा नमस्कार, काय वाटतं कुणाची हवा चालू आहे जरा भद्रावतीमध्ये? सध्या हवा तर चिवचिंदी असल्यासारखी आहे, कारण 18 उमेदवारापैकी 6 टॉप उमेदवार 6 आहे, 6 उमेदवार। त्याच्यामुळं याच्यामध्ये कोण बाजी मारेल शेवटपर्यंत याचा अंदाज आज तरी नाही सांगितल्या जात। आमदारांबद्दल काय वाटतं? त्यांनी स्वतःचं फक्त घराणेशाहीचं राजकारण केलं आहे। आता तुम्ही बघत असाल की लोकसभेच्या सीटसाठी त्यांनी स्वतःसाठी मागितली, विधानसभेच्या सीटसाठी स्वतःच्या, लोकसभा सोडून स्वतःच्या फक्त भावाला सीट मिळण्यासाठी त्यांनी भांडण करून सीट आणून एका चरित्रहीन माणसाला किंवा नुसते दारूचे दुकान चालवणाऱ्या माणसाला जर तुम्ही सीट दिली आणि आपल्या विधानसभा क्षेत्राचं जर समजा आपण त्यांच्या हातामध्ये नेतृत्व दिलं, तर ते आपल्या पूर्ण विधानसभाचं 5 वर्षाचं नुकसान होईल आणि आपण 10 वर्ष मागं जाऊ, हे जनतेने विचार करायला पाहिजे। ऐसा लगता की अनिल भाऊ आणे चाहिए। वो बहुत मतलब बहुत विकास करते हैं। ऐतेशा मलिक की तरफ चल रही है, ऐतेशा मलिक की तरफ चले। क्यों आपको ऐसा लगता है कि भैया की तरफ हवा है, रुख है भैया की तरफ? अब वो भैया की तरफ हो ना हो ये हमें नहीं पता, लेकिन हम ये जानते हैं कि ऐतेशा मलिक जी बहुत अच्छे इंसान हैं और सपोर्टिव इंसान है, बहुत रॉयल इंसान है, और उनका जो बात करने का तरीका है वो भी हमें पसंद आता है। मैं इसलिए ये नहीं बोल रहा कि वो मुसलमान है, ठीक है ना, मुसलमान है, इसलिए ये नहीं कि मैं मुसलमान की तारीफ करूँगा, मैं इंसान की तारीफ करता हूँ, ठीक है। और वो इंसान सही में अगर उनको मौका मिले तो वो भद्रावती क्या वो वरोरा का भी विकास करेंगे। मेरे हिसाब से ये आएंगे अपने कमल वाले। पंचायत तो होणार नाही, पाणी प्यावं लागणार, पाणी प्यावं लागणार। अरे कोणी पण असं पाणी प्यावं लागेल, पाणी प्यावं लागेल। आता काय म्हणते, कोणीकडे कल आहे यावेळेस निवडणुकीच्या भद्रावतीमध्ये? यावेळेस करण दादा देवतळे यांच्याकडे जास्त कल आहे, युवा नेते आहे आणि संजय देवतळे यांचे भरपूर असे कामं इथे झालेले आहे, त्यामुळे करण दादाचं चान्स। पण 5 वर्षापासून इथे धानोरकर ताई आहेत, बरोबर, त्यांचेही भरपूर कामं आहेत इकडे। त्यांनी गावाचा विकास करण्यापेक्षा स्वतःचा विकास जास्त केलेला आहे। युवा करण दादाच्या पाठीशी मागे उभे आहे, एक चांगलं नेतृत्व आहे, त्यांचा स्वभाव अगदी संजय भाऊ देवतळे सांगताय।
18 कॅन्डिडेट उभे आहे, 18 मध्ये एका कॅटेगरीचे 14 लोक आहे आणि असला इथं जनमताचा कौल बघता एक सभ्य आणि सुशिक्षित उमेदवार या ठिकाणून निवडून यायची दाट शक्यता आहे. काय वाटतं भद्रावती आणि वरोरा मतदारसंघाची हवा कोणत्या बाजूने चालली आहे? एकच आहे, एक सुशिक्षित उमेदवार आहे करण देवतडे, दुसरा आहेच कोण. 18 कॅन्डिडेट मध्ये 10-7 इथं आहे बाहेर गावचे ज्यांचा परिचय नाही इथं, पण तो आता एक आता त्याला घराण्याचा वारसा दादासाहेब देवतळेचा ना, तो संजय बाबूचा पोरगा, एक आता आला अभ्यासू, एक हुशाल आणि खोदको आणि अतिशय सज्जन व्यक्ती या ठिकाणी उभा आहे, तो निवडून यायची दाट शक्यता. तुम्ही इतकं फास्ट का नाव घेतलं त्यांचं? कारण त्यांचं काम, त्यांच्या वडिलांचे कामं आम्हाला आता दिसत आहे. आम्हाला लोक सांगत आहे का त्यांच्या वडिलांचे कामं आहे, आमचे बुजुर्ग लोक सांगून राहिले कामं आहे म्हणून, आणि त्यांनी दाखवले. पण मला, मी ज्या एरियात असं फिरत फिरत गेलो होतो, मी पण हवा चेक करायला गेलो होतो, तर तिथलं लोक सांगे का देवतडे साहेबांनी हे बांधून दिलेला सभागृह आहे आणि आज आम्ही इतक्या वर्षापासून तो यूज करून राहिलेला आहोत. तो हनुमाननगरला आहे, मी जिम बघितली त्यांच्या नावाची, गौतम नगरला जिम दिलेले मुलाला आहे, खूप काही भरपूर काही दिलेलं आहे. म्हणताय की सगळे जर संजय भाऊन देवतळ्यांच्या कार्यालयात म्हणजे कार्यकाळातले सगळे काम आहे, तर मधल्या काळामध्ये काँग्रेसचे पण उमेदवार होते, तर काँग्रेसचे कामं दाखवा ना म्हणा आम्हाला, कामावर आम्ही कामं बघूनच हे करताय ना, कामं दाखवा म्हणून त्याच्यानंतर आपण बोलू. काँग्रेसची अपेक्षा ही उमेदवार आहे, काय वाटतं की वन साईड होईल की नाही? वन साईड व्हायचं कारण सुशिक्षित लोकांच्या तोंडातून सुशिक्षित उमेदवार आणि शांत स्वभावी, त्याच्या वडिलासारखे त्यांचे पण रूप दिसून राहिलेले आहे, शांत आणि आहे आणि काम करते पण पोपो करणार नाही ते, असे त्यांचा स्वभाव आहे. त्याच्याकरता गरीब बी गरीबातला गरीब माणूस बी म्हणता का करण देवतडे. मंडळी, आताच तुम्ही भद्रावती वरोरा मतदारसंघातील जनता जनार्दनाची मते ऐकली. नमस्कार, मी आता बगडेवाडीमध्ये आलो आहे आणि इथं मला काही महिला दिसत आहे, त्यांना विचारूया की भद्रावतीमध्ये कुणाची हवा सुरू आहे आणि इथले लोक कसा नेता पाहिजे त्यांना आणि ते कोणत्या नेता सोबत जाणार आहे. ताई नमस्कार. नमस्कार. काय म्हणते भद्रावतीची हवा? भद्रावतीची हवा कमळ करण देवतळे. एकदम तुम्ही करण देवतडे यांचं नाव घेतलं, काय बरं असं वाटतं की बाबा करण भाऊ यायला पाहिजे? नाही, आज म्हणजे आम्हाला सर्व याच्यामध्ये म्हणजे सर्व याच्यामध्ये जो पाहिजे जसा नेता पाहिजे तो आज त्यांना आम्ही सिलेक्ट केलेला आहे. म्हटलं तुम्ही इथले आहात, प्रॉपर आहात, इथे स्थानिक उमेदवार पण होते जे आमदार राहिलेले आहे, खासदार राहिलेले आहे, त्यांचे काही विकास कामं इकडे दिसतात का? नाही नाही, काही नाही. त्या कधी येऊन भेटतात वगैरे? आजपर्यंत खासदार झाल्यावर कधीच नाही आले. लोक असे म्हणतात की बरेचसे विकासाचे कामं त्यांनी पण इथे केलेले आहे भद्रावतीमध्ये. नाही 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 नाही, आलेच नाही आमच्याकडे कोणीच नाही आले. अभ्यासू आहे आणि असं आहे त्यांचं, असंच नेता पाहिजे ना. इथे ज्या महिला मिळाल्या त्यांना असं वाटतं की करण दादा हे अभ्यासू आहेत, शांत वृत्तीचे आहेत आणि ते सर्वांना समजून घेणार आहेत. चल आपण पुढे जाऊया, काही लोक तिकडे पण दिसत आहेत, त्यांना सुद्धा विचारूया. चला तर मग, कसा नेता पाहिजे? आता जसं भारतीय जनता पक्षाने जो उमेदवार दिलेला आहे तो माझ्या तरी मते बेस्ट उमेदवार या युवा मुलांसाठी आणि या भद्रावती जनता भद्रावती जनतेसाठी, त्याचबरोबर भद्रावती वरोरा विधानसभासाठी एकदम बेस्ट कॅन्डिडेट हा करण देवतडे असू शकतो असं मला वाटतं. इसकी हवा बस एक ही हवा है, स्वर्गीय संजय देवतले जी के सुपुत्र करण देवतले जी का. कारण भद्रावतीची जनता वरोराची जनता या 15 वर्षामध्ये त्रस्त झालेली आहे. इथे बरेच वर्ष आमदार म्हणून धानोरकर फॅमिली आहे किंवा आता सध्या खासदार म्हणूनही आहे. काय त्यांचे विकास कार्य या क्षेत्रांमध्ये? दारूचे दुकानं, बस नथिंग एल्स. 4 वर्ष कुठे जायचं नाही आणि एका दिवशी मतदानाच्या दिवशी यायचं आणि मतदानाच्या दिवशी लोकांना म्हणायचं की पैसे फेकायचे लोकांवर आणि म्हणायचं की आम्हाला मतदान द्या, असं कुठेतरी या ठिकाणी बंद झालं पाहिजे. आणि करण देवतडे हा एकदम युवा मुलगा आहे आणि मला तरी माझ्या तरी मते असं वाटते की ते या विधानसभा क्षेत्राचा विकास करू शकतो. आज आज कोणताही उमेदवार असो, आपला आमदार असो किंवा खासदार असो, त्याच्या घरी आपण गेलो अप्रोचेबल पाहिजे. कारण मतदारांना सगळ्यात मोठी गोष्ट काय असते, माझं म्हणणं ऐकून घ्या. प्रत्येकाचा प्रश्न कोणीच सोडवू शकत नाही, पण माझा प्रश्न ऐकून घ्यावा, तो समजून घ्यावा एवढीच जिद्द असते मतदाराची. त्याच्यासाठी तुम्ही त्या आमदार खासदारापर्यंत पोहोचू शकले पाहिजे ना. तोच तुल्य लावून राहिला किंवा तोच तुम्हाला ॲरोगंटली वागत चालतो, तुम्ही जाल का त्याच्या घरी? त्यांनी तुमची समस्या ऐकून घेतली पाहिजे. नंतर शक्य असेल तर सोडवल्या जाते, अशक्य असेल तर सोडवल्याच जात नाही, कारण प्रत्येकाची समस्या सोडवणं होऊ शकत नाही. काय हवा चालू आहे इकडे? इकडे कमळाची हवा जबरदस्त चालू आहे, कारण आतापर्यंत जे काही या विधानसभा क्षेत्रात घडलेलं आहे ते सगळं जनता विरोधात घडलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांची इच्छा आहे की यावेळी आजपर्यंत कमळाला कधी सीट मिळालेली नाही,
ही पहिली वेळ आहे की ही कमळाला सीट मिळाली आहे, त्यामुळे सर्व जनतेचं असं म्हणणं आहे की एक चान्स हा कमळाला द्यायलाच हवा. आता निर्णय तुमचा आहे, 20 नोव्हेंबरला तुम्हाला मतदान करायचं आहे आणि हो आता सर्वांना मतदान करायचं आहे, कारण 100% मतदान झालंच पाहिजे, कारण मतदान करणं हा आपला अधिकार आहे आणि एक चांगला उमेदवार निवडून आणून देणं हा सुद्धा आपला अधिकार आहे. तर मग आता निर्णय तुमचा आहे. आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, त्याला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू, कारण चॅनल आपलं आहे, माहिती आहे ना तुम्हाला, आणि चॅनलचं नाव तुमच्या सर्वांच्या मुख्य आहे हो, अनकवर टॉक्स.